नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। आरे फाटे येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर दरोडा टाकणारे 6 आरोपी जेरबंद। जुन्नर तालुक्यातील आरे फाटे येथील साई इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी 6 आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून जेरबंद केले। चोरीची ही घटना सोमवारी 6 डिसेंबरला रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती। ऋषिकेश बळवंत पंडित वय 22 राहणार खरंडी तालुका नेवासा, अरबाज नवाब शेख वय 20 वर्ष राहणार वडाळा विरोबा तालुका नेवासा, वैभव रवींद्र गोरे वय 21 राहणार खरवंडी तालुका नेवासा, राहुल राम चव्हाण वय 20 राहणार खरवंडी तालुका नेवासा, शुभम बाळासाहेब शिंदे वय 21 राहणार खरवंडी तालुका नेवासा, प्रकाश विजय वाघमारे वय 20 राहणार माळी चिंचोरा तालुका नेवासा अशी आरोपींची नावे असून प्राथमिक तपासात आरोपी बँड डीजे व्यवसायाशी संलग्न असल्याचे तपासात समोर आले आहे। 6 डिसेंबर 2021 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास बोरी बुद्रुक अविनाश पटाडे यांचे आळेफाटे येथील नगर कल्याण रोडवरील साई इलेक्ट्रॉनिक्स दुकानात प्रवेश करून दुकानातील रोख 18,000 रुपये मोबाईल व दुचाकीची चावी घेऊन चोरटे पसार झाले होते। त्यानंतर ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीचे आदेश दिले होते। चोरीच्या या घटनेसंदर्भात टिटवाळ न्यूजने 7/12/2021 रोजी बातमी प्रसारित केली होती। या गुन्ह्याच्या तपासासाठी ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून अटक केली। प्रतिनिधी विजय ढमदेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी।